महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर नेते मंडळी सध्या शांत असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक गाजवणारे, त्या काळात रोज दिसणारे अनेक चेहरे सध्या माध्यमांमध्ये दिसत नाही आहेत. ते नेते कुठे गेले अशी आता चर्चा देखील होते. अशीच एक चर्चा रंगली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. त्या बैठकीला धनंजय मुंडे हे उपस्थित नव्हते, इतरही काही नेते तिथे उपस्थित नव्हते. त्यावरच अजित पवारांनी सर्वांसमोर काय सांगितलं ऐका. परंतु एकदा तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणं गरजेचं होतं. बरेच जण आमदार अजून परदेशी पण गेलेले आहेत, काही अभ्यास दौऱ्यावर गेलेले आहेत, काही फॅमिलीला घेऊन गेलेले आहेत. अभ्यास दौरा कसा असतो ते नरहरी झिरवाळांना माहिती आहे. परदेशातला अभ्यास दौरा त्याच्यामध्ये हरकत नाही. पण काही काहींना वाटतं की काही जण म्हणजे जावं 4 दिवस कुठं फॅमिलीला घेऊन, आणि त्या पद्धतीनं काही काही जण येऊ शकलेले नाहीत. एक चर्चा अशी पण चाललेली आहे की जून महिन्यात कदाचित पाऊसच पडणार नाही, आणि मधी हो अशी परवा कुणीतरी पवारसाहेबांनीच एक चर्चा केलेली होती, आणि ते धनंजय काहीतरी परदेशात गेला आहे. धनंजयच्या मुलीचा एक पदवीदान समारंभ आहे, त्याच्याकरता गेला. वास्तविक आम्ही सगळेजण या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात, कारण आम्ही पण शेतकरी आहोत, त्याच्यामुळं त्या संदर्भात पण आमचं सगळ्यांचं बारकाईनं लक्ष आहे. ही बाब आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सहकारी मित्रांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावी, अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. त्यामुळं कुणी कुणी काही काही जणं अशा प्रकारची स्टेटमेंट करतात आणि मग आपल्या पक्षाच्या एखाद्या मंत्र्यावर किंवा ते हजर का नव्हते काय नव्हते ते मला विचारूनच गेले होते. त्याच्या मुलीचा कार्यक्रम होता आणि पण आम्ही स्वतः त्याबद्दलच्या सगळ्या खरीपपूर्व आपण जो काही हे असतो त्याची पण तयारी, त्या बाबतीमध्ये खरीप हंगामपूर्व तयारी, बी बियाणं, खतं, औषधं ती पण व्यवस्थितपणे राज्यातली केलेली आहे. तर धनंजय मुंडे आणि काही आमदार हे वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या परदेशात आहेत, त्यावर चर्चा होऊ नये म्हणून अजित पवारांनी बैठकीत ही माहिती दिली. त्या धनंजय मुंडे कृषीमंत्री असल्याने अधिक चर्चा झाली असती म्हणूनच त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. सहसा निवडणूक झाल्यानंतर काही दिवस नेते मंडळी हे बाहेर जातात किंवा काम आणि माध्यमांपासून लांब राहतात. निवडणुकीच्या काळात झालेली धावपळ हे त्यामागचं प्रमुख कारण देखील मानलं जातं. त्याच कारणाने अनेक नेते सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत असं दिसतंय. याविषयी तुमचं मत आणि अजितदादांनी दिलेलं स्पष्टीकरण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.